गुड मॉर्निंग चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू सी स्टैंडर्ड फोर्थ ईवीएस टेंथ लेसन क्लोथ्स. नाउ सी हियर, डू द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड मेक अ नोट ऑफ युअर ऑब्झर्वेशन. आता इथे खाली एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि तुम्ही ऑब्झर्व करायचं, म्हणजे निरीक्षण करायचं त्याचं. टेक अ पीस ऑफ क्लोथ अँड ऑब्झर्व इट अंडर अ मॅग्निफाईंग ग्लास. वॉट डू यू सी? तुम्ही एक कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि मॅग्निफाईंग ग्लासखाली सूक्ष्मदर्शकीखाली ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं? स्टडी अ सॅक क्लोजली. सॅक म्हणजे पोतं. ते जवळून पाहायचं आहे. कॅन यू सी हाऊ इट वॉज मेड? तुम्ही पाहू शकता का ते कसं बनवले? देन व्हिजिट अ टेलर. एका टेलरला भेट द्यायची आहे. फॉर स्टिचिंग क्लोथ्स. कपडे शिवण्यासाठी. द टेलर कट्स क्लोथ. टेक अ पीस ऑफ कट क्लोथ दॅट ही डज नॉट नीड. वॉट डू यू सी ॲट इट्स एजीस? तो टेलर काय करतो की कपडे शिवतो आणि तो शिवत असताना काय करतो? कापड कट करतो. कापड कट केल्यानंतर आपल्याला दिसतं की त्याच्या जी कडा असतात त्या कापडाच्या, ती त्याचे धागे सुटलेले असतात असं दिसतं ना आपल्याला. यू विल सी दॅट द क्लोथ ऑर फॅब्रिक इज मेड बाय इंटरविंटिंग थ्रेड्स टुगेदर. तुमच्या लक्षात येईल जो कापड, जो कपडा आपण म्हणतो तो काय असतो? ते धागे एकमेकात गुंफून धागा बनवलेला असतो. इंटरविनिंग थ्रेड्स टुगेदर इज कॉल्ड वीविंग. आणि ह्यालाच आपण वीविंग म्हणतो. लॉंग थ्रेड्स आर वूवन टुगेदर टू मेक क्लॉथ्स. आणि लांबच्या लांबचे धागे एकत्र असतात, ते एकत्र विणले जातात. त्याच्यापासून काय होतं? कापड तयार होतं. द वेअर डज हिस थ्रेड कम फ्रॉम. आता हा दोरा कुठून येतो? टेक अ वॅड ऑफ कॉटन वूल. पुल ॲट इट फ्रॉम आयदर साईड टू मेक इट ॲज लॉंग ॲज पॉसिबल. कॉटन वूल म्हणजे कसं? सुती कपडे, हे लोकर असते, ते आपण घ्यायचं आहे. सुती दोरा घ्यायचा आहे आणि तो लांब ओढायचा आहे जितकं पॉसिबल होईल तेवढं. ले इट ऑन युअर पाम अँड प्रेसिंग इट विथ द अदर हँड. रोल इट इन वन डायरेक्शन. आणि काय करायचं? आपल्या तळ हातावरती तो ठेवायचा आणि त्याला जोरात प्रेस करायचं जितकं शक्य आहे तेवढं. आणि काय करायचं आहे? त्याचा रोल करायचा आहे एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे. नोट व्हॉट हॅपन्स. आता काय झालं? यू विल सी दॅट द वॅड ऑफ कॉटन गेट्स ट्विस्टेड इन टू अ लॉंग वीक. त्यातले जे दोरे आहेत ते ट्विस्ट झाल्यासारखे दिसतात. अर्लिअर स्पिनिंग व्हील वॉज यूज टू ड्रॉ यार्न फ्रॉम कॉटन. पूर्वीच्या काळी काय करायची? गोल आकाराची एक व्हील म्हणजे चाक वापरलं जायचं की दोरे तयार करण्यासाठी. नाउ डेज द सेम प्रोसेस इज कॅरीड आउट ऑन द मशीन. आणि आजकाल हीच प्रोसेस मशीन थ्रू केली जाते. क्लोथ इज मेड ऑफ कॉटन यार्न. कपडा हा कॉटनपासून बनवला जातो. बिसाइड कॉटन व्हॉट अदर मटेरियल्स कॅन बी यूज टू मेक क्लोथ्स. तुम्हाला माहीत आहे का की कॉटनशिवाय आणखीन कोणतं मटेरियल कपडे तयार करण्यासाठी वापरलं जातं ते आपण पाहूया. इन ऑर्डर टू विन इंडिपेंडन्स फॉर अवर कंट्री. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा महात्मा गांधी स्टार्टेड अ पीपल मुवमेंट. तेव्हा काय केलं? महात्मा गांधीने एक लोकांची चळवळ उभा केली होती. ही कॉल्ड अपॉन देम टू यूज ओनली दोज थिंग्स दॅट वेअर प्रोड्युस्ड इन अवर कंट्री. ते लोकांना असं सांगत असत की अशा गोष्टींचाच यूज करा ज्या गोष्टी आपल्या देशांमध्ये तयार होतात. फॉर दिस पर्पज ही बिगॅन टू यूज अ चरखा ऑर अ स्पिनिंग व्हील टू मेक थ्रेड. याच्यासाठी त्यांनी काय केलं की चरखा किंवा स्पिनिंग व्हील, जे कापड विणण्यासाठी जे एक चाक असतं त्याला आपण स्पिनिंग व्हील मिळतो, तर त्याच्यावरती त्यांनी सुरुवात केली. चरखा मंडल्स वेअर देन इस्टॅब्लिश्ड नेशन वाईड विच गेव द मेसेज ऑफ युझिंग ओनली स्वदेशी गुड्स. नंतर चरखा मंडल नावाचं एक मंडळ स्थापन केलं आणि त्यांनी एक मेसेज दिला की स्वदेशीच माल सगळ्यांनी वापरायचा. ट्राय धीस. व्हिजिट अ क्लोथ शॉप. डिस्कस द फॉलोइंग पॉईंट्स विथ द ओनर अँड मेक नोट्स. आता तुम्ही काय करायचं? एका जवळच्या कापड दुकानामध्ये भेट द्यायचं आहे आणि इथं कोणते कोणते पॉईंट्स दिलेत ते त्यांना विचारायचं. वॉट काइंड ऑफ क्लोथ डज ही स्टॉक. त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचं कापड अवेलेबल आहे. डू द टाईप्स ऑफ क्लोथ हॅव स्पेशल नेम्स. आणि ह्या प्रत्येक कापडाला काही वेगवेगळी नावं आहेत का. वॉट मटेरियल आर दे मेड ऑफ. ते कोणत्या मटेरियलपासून बनवलेलं आहे. वॉट इज द ओरिजिनल सोर्स ऑफ दॅट मटेरियल. त्या मटेरियलचं ओरिजिनल सोर्स काय आहे.
Which region has the cloth come from? कोणत्या रिजनमधून ते कापड आलेलं आहे? Ask the owner for samples of different kinds of cloth. And त्या ओनरला की नाही वेगळ्या प्रकारच्या कपड्यांविषयी विचारायचं आहे. Now make a table of information you get from the shopkeeper as shown below. आता टाईप ऑफ क्लोथ, समजा कॉटन कापड असेल तर ते कशापासून बनणार आहेत? व्हॉट इज मेड अप ऑफ कॉटन. त्याचं सोर्स ऑफ मटेरियल कॉटन कुठे येतं? कापूस कुठे लागतो? तर प्लांट्सला. वेअर द क्लॉथ इज मेड? भिवंडी. आता हा कापड कुठे तयार होतं? तर भिवंडीमध्ये. यू विल हॅव रिअलाइज दॅट क्लोथ इज मेड अप ऑफ डिफरंट मटेरियल्स. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कापड हे वेगवेगळ्या मटेरियलपासून बनवलं जातं. फॉर एक्झाम्पल, कॉटन, वूल, जूट, नायलॉन, रेयॉन. कॉटन, तसंच ऊल, जूट, नायलॉन आणि रेयॉन हे सगळे धागे वापरून कपडा तयार केला जातो. प्लांट्स आर द सोर्स ऑफ सम ऑफ द मटेरियल्स. आता यातलं प्लांट्स हे काही गोष्टींसाठी सोर्स आहे, सम आर फ्रॉम अदर सोर्सेस आणि काही अदर सोर्सेस आहेत. तर मेक अ कलेक्शन ऑफ क्लोथ सॅम्पल ऑप्टेन फ्रॉम द शॉपकीपर. आता तुम्ही काय करायचं की कपड्यांचं, वेगळ्या कपड्यांचं एक कलेक्शन करायचं आहे. यूज युअर ब्रेन. नायलॉन अँड रेयॉन आर मेड ऑफ अ टार लाईक मटेरियल, बट देन व्हॉट इज द सोर्स ऑफ टार? आता नायलॉन आणि रेयॉन काय आहेत? हे टार लाईक मटेरियल असतं, त्याच्यापासून बनवलं जातं. मग त्याचा काय सोर्स असेल? बरं, क्लॉथ कॅन बी वूवन इन टू वेज. आता कपडा दोन प्रकारे विणता येतो, स्वेटर, कॅप्स, एटसेट्रा, टू वन विथ द हेल्प ऑफ नीटिंग नीडल्स ॲट होम. आता स्वेटर, टोप्या हे आपण घरांमध्ये त्या विना ह्याच्या सुया असतात विणायच्या, त्याच्यानुसार आपण बनवू शकतो. हँडलूम्स अँड पॉवरलूम्स आर यूज टू वीव क्लोथ ऑन अ लार्ज स्केल. आणि हँडलूम आणि पॉवरलूमचा वापर मोठ्या प्रमाणात जिथे कपडा तयार करायचा आहे तिथे केला जातो. आता ट्राय दिस, टेक क्लीन वॉटर इन अ स्मॉल बकेट. आता एका बकेटमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. सोक द क्लोथ्स यू हॅव वॉर्न ऑल डे इन द बकेट. तुम्ही आज दिवसभर घातलेले कपडे त्या बकेटमध्ये भिजत टाकायचे. आफ्टर अन आवर टेक द क्लोथ्स आउट ऑफ द बकेट. थोड्या वेळाने काय करायचं आहे? ते कपडे त्या बकेटमधून बाहेर काढायचे. बिफोर टेकिंग देम आउट, रिंग देम आउट टाईटली इन द बकेट इट्सेल्फ. बाहेर काढण्यापूर्वी ते चांगले पिळायचे. नो ऑब्झर्व द वॉटर इन द बकेट. आता तुम्ही त्या बकेटमधलं पाणी पाहायचं आहे. इज द वॉटर इन द बकेट स्टील क्लीन ऑर डू यू सी एनी चेंज इन द वॉटर? तर तुम्हाला दिसेल की आत्तासुद्धा ते पाणी स्वच्छ आहे का, की त्या पाण्यामध्ये काही चेंज झाला आहे. यू विल सी दॅट वेन वी यूज क्लोथ्स दे बिकेम डर्टी. आता तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण ते कपडे त्याच्यामध्ये भिजवले तेव्हा ते पाणी घाण झालेलं आहे. कॅन यू गिव सम रिझन वाय क्लोथ्स गेट डर्टी? तर तुम्ही सांगू शकाल का की याचं काय कारण असेल ते कपडे डर्टी झालेले? कारण ते दिवसभर वापरलेले होते तर त्याच्यामध्ये घाम वगैरे आलेला असतो किंवा धूळ वगैरे बसलेलं असते, त्याच्यामुळे तर काय होतं, ते कपडे घाण होतात. द लिस्ट शोज दॅट आवर क्लोथ्स बिकम डर्टी फॉर व्हेरियस रिझन. दॅट इज व्हाय इट इज नेसेसरी टू क्लीन आवर क्लोथ्स. त्याला बरीच कारणं आहेत कपडे घाण होण्यासाठी, म्हणून आपण नेहमी स्वच्छ कपडे घातले पाहिजेत. वियरिंग क्लीन क्लोथ्स इज अ गुड हॅबिट. स्वच्छ कपडे घालणं ही चांगली हॅबिट आहे. वी मस्ट ऑलवेज हॅव क्लीन क्लोथ्स इन ऑर्डर टू रिमेन हेल्दी अँड लुक नीट अँड टायडी. त्यामुळं आपण नेहमी स्वच्छ कपडे घातले पाहिजेत, त्यामुळं आपण हेल्दी राहतो आणि आपण स्वच्छही दिसतो. विथ व्हॉट डू वी वॉश आवर क्लोथ्स ॲट होम. आपण आपल्या घरी कपडे कशाने स्वच्छ करतो? तर आपण याच्यासाठी काय वापरतो? सोप आणि डिटर्जंट पावडर. व्हॉट इज यूज्ड इन द लॉन्ड्री फॉर वॉशिंग क्लोथ्स. तुम्हाला माहिती आहे का लॉन्ड्रीमध्ये कपडे धुण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर लॉन्ड्रीमध्ये सुद्धा डिटर्जंट पावडरच वापरली जाते. विच डिफरंट टाईप्स ऑफ सोप्स फॉर वॉशिंग क्लोथ्स आर सोल्ड इन द ग्रोसरी शॉप. आता ग्रोसरी शॉपमध्ये कोणकोणत्या प्रकारचे साबण कपडे धुण्यासाठी अवेलेबल असतात तर आपल्याला सुद्धा माहिती आहे की घरामध्ये सुद्धा आपण वेगळ्या प्रकारचे वापरतो. व्हील वापरतो, रिन वापरतो, सर्फ एक्सेल, एरियल या प्रकारचे आपण सोप्स वापरतो. फाइंड आन्सर टू द अबो क्वेश्चन, मेक अ लिस्ट. वी विल रिअलाइज दॅट व्हेरियस टाईप्स ऑफ सोप आर यूज टू क्लीन क्लोथ्स. आता आपल्या लक्षात आलं की आपण वेगळ्या प्रकारचे साबण
कपडे धुण्यासाठी वापरतो. त्याच्यामध्ये सोप बार्स, डिटर्जंट बार्स आणि लिक्विड सोपसुद्धा असतात. व्हॉट कॅन यू यूज टू क्लीन क्लोथ्स इफ दिस सबस्टन्स आर नॉट अवेलेबल? आता जर आपल्याकडे साबण नसेल, डिटर्जंट नसेल किंवा लिक्विड नसेल, लिक्विड सोप नसेल, तर तुम्ही कपडे कशाने स्वच्छ करणार? तर पूर्वीच्या काळी जेव्हा असं साबण वगैरे अवेलेबल नव्हतं तेव्हा रिठा वापरलं जातं. ते रिठा भिजत घालायचे, त्याला असं फेस येतं आणि त्याच्यामध्ये कपडे धुतले जात असत. नाव डू यू स्टील यूज द क्लोथ्स यू वॉर इन द फर्स्ट स्टँडर्ड? आता बघा, तुम्ही पहिलीच्या वर्गामध्ये असताना जे कपडे तुम्ही वापरत होता तेच कपडे तुम्ही आत्ता वापरता का? तर नाही. इफ यू डू नॉट, व्हॉट क्लोथ्स डू यू यूज नाव? मग आता तुम्ही कोणते कपडे वापरता? वाय डू यू नॉट यूज युअर ओल्ड क्लोथ्स? तुम्ही तुमचे जुने कपडे का नाही वापरत? वाय कॅन यू नॉट वियर अ ड्रेस नाव विच वॉज युअर फेवरेट वेअर यंगर? तुम्ही लहान असताना तुमचा आवडता ड्रेस होता तो तुम्ही आता का नाही वापरत? व्हॉट हॅपन्स टू क्लोथ्स दॅट वी डू नॉट यूज एनी मोर? त्या कपड्यांचं काय झालं ते आता आपण वापरत नाही. टॉक टू युअर पॅरेंट्स अँड ग्रँड पॅरेंट्स अँड आस्क देम व्हॉट हॅपन टू दिस क्लोथ्स? आता या कपड्यांचं काय झालं हे तुमच्या पॅरेंट्सना विचारा. जसं जसं तुम्ही मोठं होत जाता तसं तसं काय होतं की ते कपडे छोटे होतात, त्याच्यामुळे आपण ते वापरू शकत नाही. मग काय होतं, आपण थोड्या दिवसानंतर ते कपडे सगळे एकत्र गोळा करतो आणि काही घरांमध्ये ते कपडे देऊन त्याच्यावरती भांडी घेतली जातात. तर अशी पद्धत आहे. डीड यू नो दॅट ओल्ड क्लोथ्स कॅन बी एक्सचेंज फॉर न्यू युटेन्सिल्स? तुम्हाला माहिती आहे का, ही जुने कपडे द्यायचे, नवीन भांडी विकत घ्यायची. पीपल हुज ऑक्युपेशन इट इज टू ट्रेड ओल्ड क्लोथ्स इन एक्सचेंज फॉर नीड. आता काही लोक काय करतात की त्यांनी त्यांचा व्यवसायच केलेला आहे की हे जुने कपडे घ्यायचे आणि त्याच्या बदल्यात भांडी द्यायची. यूज द पॉइंट्स गिवन बिलो फॉर द डिस्कशन. व्हॉट डू दे डू विथ द ओल्ड क्लोथ्स? तुम्हाला काय वाटतं त्या जुन्या कपड्यांचं ते काय करत असतील? आर द गुड क्लोथ्स अँड टोर्न क्लोथ्स सेपरेटेड? चांगले कपडे आणि फाटलेले कपडे सेपरेट करत असतील? व्हॉट डू दे डू विथ क्लोथ्स दॅट आर स्टील गुड? जे कपडे अजूनही चांगले आहेत त्याचं काय करत असतील? हु टेक्स देम? त्यांना कोण घेऊन जात असेल? व्हॉट डू दे डू विथ टोर्न क्लोथ्स? फाटलेल्या कपड्यांचं ते काय करत असेल? डू दे कीप सम ऑफ द क्लोथ्स फॉर देमसेल्फ? त्यातले काही कपडे ते स्वतःसाठी ठेवत असतील का? हाऊ कॅन दे अफोर्ड टू टेक ओल्ड क्लोथ इन एक्सचेंज फॉर न्यू युटेन्सिल्स? त्यांना कसं काय परवडत असेल की जुनी कपडे घ्यायचं आणि नवीन कपडे द्यायचं? मेक अ नोट ऑफ इन्फॉर्मेशन यू हॅव ऑप्टेन, चेक वेदर यू मॅच द इन्फॉर्मेशन. अत्र हे सगळे प्रश्न तुम्हालाही पडतील. व्हॉट डू दे डू विथ ओल्ड क्लोथ्स? ते जुने कपडे काय करत असतील? त्यातले काही कपडे सेपरेट करत असणार, त्यातले चांगले कपडे बाजूला काढत असणार आणि जुने कपडे त्याच्या पायपुसणी वगैरे ते बनवत असणार. इफ ओल्ड क्लोथ्स आर स्टील गुड इन अ गुड कंडिशन दे कॅन बी गिवन टू दोज हु नीड देम. जर जुने कपडे चांगले असतील तर ते काय करत असणार की ज्या लोकांना गरज आहे त्यांना देत असणार. टोन क्लोथ्स कॅन बी मेड इन टू यूजफुल आर्टिकल लाईक क्विल्ट ऑर डिश क्लॉथ्स अँड डोरमॅट्स. फाटलेल्या कपड्यांपासून काय करत असेल, क्विल्ट तयार करत असेल, जे आपण गोधडी असं म्हणतो, किंवा डिश क्लॉथ कवशा वगैरे पुसण्यासाठी आपण जे वापरतो ते क्लॉथ्स किंवा डोरमॅट तयार करतात. ओल्ड क्लोथ्स कॅन बी यूज टू मेक न्यू क्लोथ्स. या जुन्या कपड्यांपासून नवीन कपडे तयार केले जातात. थ्रेडबेअर क्लॉथ्स कॅन बी पल्प अँड यूज टू मेक पेपर. काही कपड्यांचं काय केलं जातं, पल्प केलं जातं आणि त्याच्यापासून पेपर तयार केले जातात. दिस पल्प इज यूज टू मेक पेपर प्लेट्स फ्लावर्स. आणि त्या पल्पचा वापर पेपर प्लेट्स फ्लावर्स तयार करण्यासाठी वापरले जातात. इट कॅन अल्सो बी यूज टू मेक मॉडेल्स. आणि याचा उपयोग काही ठिकाणी मॉडेल्स तयार करण्यासाठी केला जातो.